गोष्टी आहेत त्यांची कायमची परिस्थिती अशी आहे ना की त्यांनी पण आपलं पाहिजे खूप मोठा जेव्हा सर होते तेव्हा खूप चांगला प्रतिसाद होता. असं कधीच झालं नाही की आजपर्यंत जवळपास 80% बुकिंग असायचं. ॲटलिस्ट फक्त 20% मूर्त्या असायच्या किंवा शेवटपर्यंत त्या पुरायच्या. शेवटच्या दिवशी तर ते पण सकाळी 9 वाजेपर्यंत संपलेलं असायचं. आणि आता परिस्थिती अशी झाली की सर नाही म्हणून मूर्ती घेत नाही लोक की काय तेच कळत नाही आहे. खूप मोठा घात केला आहे. माणूस तर गेलाच गेला, पैसाही गेला, पण वरतून कोणाचा सपोर्ट हा राहिलाच नाही ना. नातेवाईक झाले, आजूबाजू झाले, सगळे दुरावले ना की हिला आता आपल्याला पुरवावं लागतं की काय कोणत्या अँगलनी असं सगळे लांब लांब होत चालले ना. सर गेल्यावर काय परिणाम झाला व्यवसायावर? खूप परिणाम झाला. एक तर क्लासेस बंद झाले, हँडरायटिंगचे आणि ड्रॉइंगचे क्लासेस घ्यायचे सर, ते बंद झालं. फक्त माझा हा सीझनेबली धंदा आहे की हा व्यवस्थित व्हायचा, हा वर्षभर हे व्हायचं. पण मागच्या वर्षीपासून ते पण नाही होऊ लागलं ना. म्हणजे माझे रोजची सगळ्याच परेशानी झाली. मुलांचं शिक्षण आहे, सगळ्या गोष्टी बाकीच्या जिथल्या तिथेच हे राहिलं ना, काहीच नाही होऊ लागलं ना. गणेशची विक्री करताना काय अनुभव आले आपल्याला? अनुभव हाच की बा जे लोक आधी येऊन आवर्जून मूर्ती घेऊन जायचे की आम्हाला सरांची मूर्ती खूप आवडते, तेच लोक आता कुठेतरी की येऊन पाहून चालले जात आहे. फक्त रेट आला की दुसऱ्यांपेक्षा कमी आहेत. सगळं व्यवस्थित असतानाही मला कुठं कॉम्प्रोमाइज करावं तेच कळत नाही आहे. एवढंच की बाबा मला सपोर्ट कर आणि जसं पहिलं होतं तसंही इथून पुढे चालूच राहतो. Thank you.